चढ़ा ओढ़ी न चढ़वित होते, चढ़ा ओढ़ी न चढ़वित होते, गबाई में पतंग उड़वित होते, गबाई में पतंग उड़वित होते। ढील दे दे रे भैया असं म्हणावंच लागेल, कारण जर ढील दिली नाही तर कुठलीही नाती स्ट्रॉंग होत नाही। मग ती रक्ताची असो किंवा मैत्रीची असो, फ्रेंड्स या सिनेमाची ही पतंग जी आहे ती आज उडाली आहे, आणि गौरी ज्या हसते ती उडाली आहे। तुम्ही पाहू शकता ती पतंग। फ्रेंड्सच्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, फ्रेंड्स बोला। स्वप्नील, म्हणजे मला माहितीये तू गिरगावात लहानाचा मोठा झालास, म्हणजे तू तुझं बालपण तिथे बरेच वर्ष घालवलंयस, आणि गिरगाव म्हणजे तिथे मराठी सण हे खूप मोठ्या याच्याने साजरे होतात, तर तुझा काही अनुभव, तुझ्या काही आठवणी? हो, खूप, म्हणजे कौलांवरनं धावायचो, पण एक एक दोन दोन मजल्याच्या बैठ्या चालली आहेत गिरगावात। आता खूप त्या जाऊन तिकडे टॉवर संस्कृती यायला लागली, पण माझ्या लहानपणी खूप बैठ्या चाळी होत्या, तर मग त्यांच्या कौलांवरनं धावून पतंग पकडायचे, ते करताना कोणतरी पडायचं, लागायचं, कोणाचा तरी कौल तुटायचं, मग त्या काकू किंवा मावशी शिव्या घालायच्या। पण या सगळ्यामध्ये ना एक गंमत होती, आणि या सगळ्यामध्ये एक बॉन्डिंग होतं, या सगळ्यामध्ये एक वेगळी फ्रेंडशिप होती। म्हणजे मला आठवतं संक्रांतीच्या निमित्ताने की ज्या काकूंच्या घरी तिळगुळ उत्तम बनायचे ना, त्या अख्ख्या चाळीसाठी तिळगुळ बनवायच्या, कारण घरच्या सगळ्या, म्हणजे सगळ्या काकू मावशी आता सांगायचे की नाही नाही, दामले काकू उत्तम तिळगुळ बनवतात, मग दामले काकू सगळ्यांसाठी तिळगुळ बनवायचे, है ना, की ज्याचा फराळ चांगला दिवाळीला, ते एका घरात आमच्या चाळीतल्या सगळ्या घरचा फराळ बनायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।